जंगल नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काल कमेंट आलेल्या आहेत त्याच्या सिलेक्टेड कमेंट्सचे चे मी देणार आहे ठीक आहे आता बघा फर्स्ट कमेंट जे आहे प्रणित शितोळेचे आहे तो म्हणतो सर जर एक्झाम सुरू असताना कॉल आला तर काय आता बघा एक्झाम सुरू असताना जर कॉल आला तुम्ही जर तो रिसीव केला तर डेफिनेटली तुम्हाला वॉर्निंग येणार आहे है ना आणि कट केला तर बघा आता कॉल आल्यानंतर काय होत असतं जनरली की जर सपोज आपले दोन सिमचा मोबाईल असतो सिम वनवरती जर नेट असेल सिम टू आणि सिम टूवरती जर कॉल आला तर इंटरनेट जे आहे ते बंद पडतं ओके त्यामुळे तुमच्या एक्झाममध्ये एरर येऊ शकतो ठीक आहे त्यामुळे बेस्ट वे सोल्युशन सांगतो मी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डू नॉट डिस्टर्ब नावाची टॅब असते है ना तर डू नॉट डिस्टर्ब हे करायचं म्हणजेच काय तर तुमचा मोबाईलचं नेट वगैरे चालू राहतं आणि तुम्हाला कॉल वगैरे आला तरी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही बघा मोबाईलचे नोटिफिकेशन हे सर्व तुम्ही ऑफ ठेवायचं आहे कारण नोटिफिकेशन आलं तरी वॉर्निंग येतेच तुम्हाला है ना त्यामुळे बरेचसे व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन असतात याचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती चालू असतात तर नोटिफिकेशन तुम्ही ऑफ ठेवायचे आहेत तसेच बघा जे विद्यार्थी लॅपटॉपवरती एक्झाम देणार आहेत तर लॅपटॉपचं काय राहतं अपडेटचे नोटिफिकेशन येत असतात ते पण नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला वॉर्निंग येते त्यामुळे सर्व काही नोटिफिकेशन जे आहेत लॅपटॉप असो की मोबाईल असो त्याचे ऑफ ठेवायचे आहेत आणि मोबाईलवरती स्पेशि स्पेशली लक्षात ठेवा जर आ, ए आ, डबल सिम असेल तुमचं तर एकच सिम यूज करा तुम्ही ना? आ, है ना आणि सिंगल सिमचे जे कॉल आहेत ते फॉरवर्ड करून ठेवा दुसऱ्या नंबरवरती म्हणजे तुम्हाला कॉल वगैरे येणार नाही आणि एक्झाममध्ये डिस्टर्बन्स होणार नाही ओके तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे सर वॉर्निंग ह्या प्रत्येक पेपरचे रेकॉर्ड होतील का म्हणजे एक पेपरमध्ये दोन वॉर्निंग आल्या आणि सेकंड पेपरमध्ये दोन वॉर्निंग आल्या तर पेपर कॅन्सल होईल का तर बघा वॉर्निंग ह्या पूर्ण तुमचे जे स जेवढे सगळे सगळे सब्जेक्ट असतील सर्व सब्जेक्टचे तुमची वॉर्निंग हे रेकॉर्ड होते ठीक आहे प असं नाही किंवा एका पेपरला एक वॉर्निंग आली आणि दुसऱ्या पेपरला एक वॉर्निंग आली तर ह्या दोन्हीच्या मिळून दोन वॉर्निंग कन्सिडर होतील असं नाही होत बघा एका पेपरमध्ये जर दोनपेक्षा जास्त वॉर्निंग आल्या एकाच पेपरमध्ये तरच तो पेपर कॅन्सल होईल ओके okay? त्यामुळे बघा जास्त वॉर्निंग हा काय अवॉर्ड नाही आपल्याला घेत राहायचं आहे ठीक आहे तर वॉर्निंग अवॉइड करायची एखादी जरी वॉर्निंग आली तरी ती वॉर्निंग केअरफुली वाचायची आहे आणि कशा संबंधी वॉर्निंग आलेली आहे आ, ती जी ॲक्शन आहे ती त्यावरती घ्यायची आहे तुम्हाला लगेच ठीक आहे आणि ती कृती परत करायची नाही आहे जेणेकरून रिपीट वॉर्निंग होणार नाही ओके तर बघा ही गोष्ट लक्षात ठेवा आता वॉर्निंग ज्या आहेत त्या किती टाईपच्या वॉर्निंग आहेत यावरती आपण आज व्हिडिओ बनवणार होतो बट बघा काल एक्झाम असल्यामुळे कालची म्हणजे आज एक्झाम असल्यामुळे एक्झामची तयारी करण्यात कालचा वेळ गेलेला आहे पूर्ण त्यामुळे मी आज बनवायचा प्रयत्न करेल म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण वॉर्निंग संबंधी कोणत्या वॉर्निंग तुम्हाला येऊ शकतात कशामुळे येऊ शकतात आणि त्या वॉर्निंग अवॉइड करण्यासाठी काय करायचं हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे तर वॉर्निंगबद्दल तुम्हाला समजलं असेल आता बघूया नेक्स्ट तर बघा नेक्स्ट कमेंट आहे सर प्रत्येक पेपर झाल्यावर लॉग आऊट करायचंच आहे बघा प्रत्येक पेपर झाल्यावर लॉग आऊट हे तुम्हाला करायचंच आहे जर तुम्ही पेपर झाल्यानंतर लॉग आऊट केलं नाही आणि डायरेक्टली क्लोज केलं तर बघा जे बऱ्याच मुलं फेस करत होते कालचा मेसेज येत होता की युआर यू हॅव नॉट प्रॉपरली लॉगआउट म्हणून है ना तर तो मेसेज येईल तुम्हाला लॉ नेक्स्ट पेपरला लॉग इन करताना प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे बघा प्रत्येक पेपर झाल्यानंतर प्रॉपरली एंड एक्झाम करायची किंवा एक तास झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची एक्झाम एंड होते ठीक आहे तर ऑटोमॅटिक एंड झाल्यानंतर तुम्हाला लॉग आऊट करायचं आहे त्यानंतरच ॲप क्लोज करायचं आहे आणि जर वेब ब्राउजरवरती तुम्ही देत असाल तर एंड एक्झाम झाल्यानंतर प्रॉपरली लॉग आऊट करूनच तुम्हाला ती विंडो क्लोज करायची आहे ठीक आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे श्रवण पांडवचा तो काय म्हणतो सर मी सिव्हिल ब्रँच सेकंड इयरचा विद्यार्थी आहे सर मला एक प्रश्न आहे की जे काही न्यूमेरिकलचे सब्जेक्ट आहेत त्या विषयाच्या परीक्षेत आपण न्यूमेरिकल सोडवताना खाली पाहिले तर वॉर्निंग येतील का बघा जे काही न्यूमेरिकल सब्जेक्ट आहेत जसं की फर्स्ट इयरचा मॅथ आहे एम वन आहे एम टू आहे है, है ना त्यानंतर जे न्यूमेरिकल आहे जसं की सॉम सब्जेक्ट आहे है, है ना त्यानंतर मॉस असतो सिव्हिलचे तसेच इलेक्ट्रिकलचे न्यूमेरिकल सब्जेक्ट भरपूर आहेत तर बघा ह्या न्यूमेरिकल सब्जेक्टला ऑब्वियसली तुम्हाला न्यूमेरिकल सोडवताना खाली बघावंच लागणार आहे कॅल्सीचा यूज कर करावा लागणार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या या क्वेश्चनचा ॲन्सर देण्याच्या ऐवजी अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तर बघा तुम्हाला हे वॉर्निंग कोण पाठवतं तर तुमच्याच कॉलेजमधले फॅकल्टी असतात ठीक आहे त्यामुळे त्या, त्या फॅकल्टीना अगोदरच इन्स्ट्रक्शन दिलेलं असतं की आजचा पेपर हा न्यूमेरिकल आहे त्यामुळे तुम्ही थोडंफार टॉलरन्स देऊ शकता ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जर खाली बघून तुम्ही पेपर सोडवत असाल किंवा न्यूमेरिकल सोडवत असाल तर आणि कॅल्सीचा यूज करत असाल तर तुम्हाला वॉर्निंग येणार नाही ठीक आहे आता बघा तुम्ही असं एवढंही बेफिकर राहू नका की आपल्याच कॉलेजचे सर लोक आहे आपल्याला लो वॉर्निंग पाठवतील नाही तर बघा तुमच्या कॉलेजचे असले तरी तुमच्या ओळखीचे नसतील फॅकल्टी कारण बघा जसं की मेकॅनिकलचा विद्यार्थी असेल तर ते मेकॅनिकलच्या विद्यार्थ्याला फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकलची फॅकल्टी असू शकतात ठीक आहे इलेक्ट्रिकलला कॉम्प्युटरचे असू शकतात असं काही रँडमली नाही की इलेक्ट्रिक मेकॅनिकलला इलेक्ट्रिकलचेच राहतील किंवा कॉम्प्युटरचेच राहतील है ना आता ते शफल करत राहतील आणि मेन जो मोठा आहे तो हाच की फॅकल्टीच्या ओळखीचा विद्यार्थी यायला नको आणि ते वॉर्निंग मध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही ठीक आहे त्यामुळे बघा डिपार्टमेंट हे वेगळं असेल तुमचीच जरी फॅकल्टी असतील तरी वॉर्निंग सेंड करणारे फॅकल्टी हे दुसऱ्या डिपार्टमेंटचे असणार आहेत त्यामुळे बघा ह्या विद्यार्थ म्हणजे फॅकल्टीला इन्स्ट्रक्शन तसे असतेच त्यामुळे न्यूमेरिकल सब्जेक्टला शक्यतो अशी वॉर्निंग जी आहे ती येणार नाही ओके तर बघूया नेक्स्ट कमेंट काय ते बघा टाईम राहतो काय सर एक्झामला एक्झामला टाईम असतोच बघा स्लॉट वनमध्ये जर तुमचा पेपर असेल तर दहा ते बाराच्या दरम्यान तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि स्लॉट टूमध्ये असेल तर दोन ते चारच्यामध्ये बघा दहा ते बाराच्या दरम्यान जर तुम्हाला लॉग इन करायचं आहे बरेच विद्यार्थी काय करता अकरा साडे अकरा पावणे बाराला लॉग इन करतो म्हणता है ना पण शक्यतो बघा काही जर एरर आला तर त्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्यामुळे बेस्ट वे सांगतो मी तुम्हाला दहा ते साडेदहा किंवा पावणे अकरापर्यंत तुमचं लॉग इन करा जेणेकरून तुमचा पेपर जो आहे तो व्यवस्थित कम्प्लीट होईल ठीक आहे जास्त उशीर नका करू असं नाही किंवा म्हणजे जर समजा साडे अकराला पेपर स्टार्ट केला तुम्ही तर लगेच बारा वाजता एंड होईल तुमची एक्झाम असं नाही साडे अकराला जर स्टार्ट केला तर तो साडेबारापर्यंत जातो पण बघा इन केस जर नेटवर्क प्रॉब्लेममुळे अकराला तुमचा लॉग इन झाला नाही आणि तो बाराच्या नंतर जर टाईम गेला तर मग तुमचा लॉग इन होणार नाही त्या पेपरला तुमची ॲबसेंटी मार्क होईल त्यामुळे बघा जेवढं लवकर होईल तेवढा लवकर तुम्ही पेपर लॉग इन करा आणि पेपर सॉल्व करा केअर ठीक आहे नेक्स्ट कमेंट बघूया काल एक कमेंट मी वाचली की सर आपल्यावरती किती फॅकल्टी ऑब्झर्व करता तर बघा साधारणतः जवळपास तीस विद्यार्थ्यांना एक फॅकल्टी ऑब्झर्व करत असतो आता बघा तुम्हाला दिसत असेल इथे तर काय आहे तर त्या फॅकल्टीच्या समोर स्क्रीन आहे स्क्रीनवरती तुम्हाला छोटे छोटे आयकॉन दिसत आहेत तर प्रत्येक विद्यार्थ्याचं ते आयकॉन आहे ओके आता बघा हे आयकॉन दिसत आहे आता विद्यार्थ्याला काय म्हणजे फॅकल्टींना विद्यार्थ्याचा काय फक्त फोटो दिसतो का तर बघा पुढे या ठिकाणी बघा तो विद्यार्थी काय करत आहे ते सर्व दिसत आहे है, है ना आणि अशा पद्धतीने त्याचे फोटो जे आहेत ते गॅलरीमध्ये जमा होतात आणि गॅलरीमध्ये जमा झाल्यानंतर ते फॅकल्टी त्यांना वॉर्निंग सेंड करतो जर काही वेगळी एक्सेप्शनल जर तो कृती करत असेल तर ठीक आहे आता बघा यानंतर बघा मी तुम्हाला सांगतो की आता बरेच विद्यार्थी असे म्हणतील की लॅपटॉपवरती मी पेपर देत आहे तर काय होतं टॅब मिनिमाइज केली तर काय होईल का ठीक आहे तर बघा इथे दिसत असेल तुम्हाला तर त्या जो ब्लॉक तिथे क्लिक केलेला आहे तिथे काय आलेलं आहे नंबर ऑफ टाइम्स विंडोज स्विच म्हणजे काय तर आ, किती वेळेस तुम्ही मिनिमाइज करायचा प्रयत्न केलेला आहे है? है ना किंवा विंडोज क्लोज करायचा प्रयत्न केलेला आहे हे सर्व या ठिकाणी लिहून येतं त्यामुळे विंडोज मिनिमाइज वगैरे करायचं नाही आहे है ना तर सर्व रेकॉर्ड हे एम एस बी टीच्या सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड राहतं त्यामुळे तुम्ही बघा कोणतीही अशी कृती करायची नाही ज्या कृतीमुळे तुमच्यावरती वॉर्निंग सेंड केली जाईल आणि ॲक्शन घेतली जाईल ठीक आहे तर बघा आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ब डिस्कस करूया आ, की कॉपी केस नेमकी कशी होते है ना आणि कॉपी केसपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर काय करायचं आहे ना सेटअप वगैरे कसं करायचा तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्येही सांगेन थँक्यू